मी डायरेक्ट इथे आलो की आज शोकसभा आहे म्हणून मी इथे आलेलो आहे. ऍक्च्युली फुलं घेऊन आलो नाही म्हणून ही काय एवढी फुलं घेऊन आलोय मी. मी मला त्यांच्या पायाशी अर्पण करणार आहे हे करायला आलेलो आहे. एक एमएचजे कंपनीचा एम्प्लॉई म्हणून मी आज इथे आल. ओ थँक्यू व्हेरी मच. तुमच्यासाठी आणला नव्हता हा बुके? काकांची शोकसभा म्हणून आणलाय. येस. विशाखा कोण आहे? ऑफिसला लागलेली कीड आहे ग. काही नाही, दुर्लक्ष करताय तू त्याच्याकडे. विशाखा असं कसं झालं ग? मी 7-8 दिवसापूर्वीच बोलले होते त्यांच्याशी. खूप आठवडे ते आता त्यांचे मला. प्लीज रडू नका तुम्ही प्लीज. हे बघा तुमच्यासाठी मी हसवतोय त्यांना. कशाला? जज आहेत त्या. तिकडे असतात तर आपण हसवतो, एवढ्या जवळ आलो हसणार नाही. डोक्यावर पडल्यास अदरो. खरंच का? काय माणूस आहे हा. विशाखा तू बरी आहेस ना? मी आहे तिच्या बरोबर. अग रडणं जमते का? पाहायला आले होते या शोकसभेच्या निमित्ताने. या हास्य जत्रेच्या निमित्ताने मी माझं रडणंच विसरून गेले होते रसिक. पण जरा रडायला गेले तर या दोघांनी नुसते पंचेस टाकून तेही मला नीट रडायला दिलं नाही. असं ते चालू द्या तुमचं, मी त्या खुर्चीवर बसून एन्जॉय करते. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.